आता एक नजर लोकल टू ग्लोबल पातळीवरील घडामोडींवर. शिवसेनेकडून अद्याप कसलाही प्रस्ताव नाही, राज्यातील राजकीय परिस्थितीबद्दल सांगता येत नाही, शरद पवार यांचं सूचक वक्तव्य. मुख्यमंत्री आणि अमित शहा यांची दिल्लीत भेट, मात्र सत्ता कोंडी कायम. भाजपच्या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता. शिवसेनेला मुख्यमंत्री पद नाही, पण महसुलासह 16 खाती देण्याची भाजपची तयारी. चेंडू शिवसेनेच्या कोर्टात. मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. माजी खासदार राजू शेट्टी यांना अटक. मराठा आरक्षण लागू झाल्यानं खुल्या प्रवर्गातील 417 जुन्या नियुक्त्या झाल्या रद्द. आता ड्रायव्हिंग लायसन्स घेताना वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घ्यावी लागणार. ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांची पुरंदरमध्ये अचानक भेट. नुकसानीच्या पिकांचा गुच्छ सुळेंकडून भेट. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत भर. 9 कोटींच्या कर्जमाफी घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशीचे आदेश. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळामुळे कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. राज्यात पुन्हा पाऊस कोसळण्याची चिन्ह. श्रीनगरमध्ये लाल चौकात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला. एका नागरिकाचा मृत्यू तर 12 जण जखमी.